पांच मीटर अंतरावर, चार मीटर अंतरावर 500-700 लोकांचा एअर कंडिशन, फार मोठा ऑडिटोरियम आहे, फार अतिशय चांगला स्टेज आहे. त्या स्टेजवर जे आहे तो पुतळा ठेवून हा कार्यक्रम करता आला असता, पण ते न करता अगदी 5-7 सुद्धा माणसं, 10 माणसं तिथे उभे राहतील अशी ती वरती गर्दी. शिवराज मुद्रा जे झाकून टाकायचे, पुतळे हटवायचे, हे खरोखर मनाला दुःख देणारी गोष्ट होती. काय मला वाटतं की सावरकरांचा कार्यक्रम करण्यास कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही, पण त्या फोटोमध्ये कुठेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीदेवी फुले यांचा कुठेही दिसता कामा नये. एवढा द्वेष या दोन महिला कर्तव्यगार महिला ज्यांनी देशासमोर आदर्श ठेवला, आज महिला शिकलेल्या आहेत, त्याचं सगळं श्रेय आपल्या सावित्रीदेवींना जातं. मोठी चिंतेची बाब तीच आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समोर बसलेले आहेत, त्यांनी तरी किमान, पण मुळात ठरलेलंच आहे की या दोघींचा दोन महात्म्यांचे दोन फार कर्तव्यगार स्त्रियांची म्हणजे ठेवायचेच नाही तिथं, ही भूमिकाच ठेवून कार्यक्रम झाला. आणि त्यामुळं मला वाटतं की सगळ्या महाराष्ट्राला कळलं आहे सरकारच्या मनात या दोन घटकांच्या बद्दल काय भूमिका आहे. दिल्ली में महाराज सदन में जो कुछ हुआ वहाँ पर अहिल्या देवी होलकर माता का स्टैचू हटाया गया, सावित्रीबाई फुले का स्टैचू हटाया गया, और वीर सावरकर जी का वहाँ पे उनके जन्मदिन का जयंती का कार्यक्रम का बड़ा उत्साह मनाया गया. तो बीजेपी ने यह मानस कर लिया है कि अहिल्या देवी होलकर हो या सावित्रीबाई फुले हो, इन लोगों को बाजू हटाकर उनको जो करना है, क्योंकि अभी वो पावर में हैं, उनको इतिहास को पूछना है, नया कुछ इतिहास बनाना है, तो ठीक है अब पावर में है वो कुछ भी कर सकते हैं. तो इसलिए लेकिन कल की घटना जो महाराज सदन में दिल्ली में हुई है उसका कांग्रेस की तरफ से हम निषेध करते हैं.